भारत जी, पुढला प्रश्न तुमच्यासाठी आहे की किनवट आणि त्याच्या आसपासचा जो मोठा परिसर आहे तिथे MIM ने आपलं अस्तित्व बऱ्यापैकी निर्माण केलं आहे, हा कोण लक्षात घेता, याचा फायदा किंवा तोटा कोणाला, म्हणजे महायुतीला की महाविकास आघाडीला होईल? आपल्याला सांगायला लागेल की सर्वप्रथम MIM ची जी सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये, MIM हा किनवट वगैरे भाग जो आहे सीमावर्ती भाग आहे, इथून MIM ची एंट्री नांदेडमध्ये झाली आणि महापालिकेत सगळ्यात पहिल्यांदा प्रवेश झाला. त्या ठिकाणी महापालिकेत बऱ्यापैकी त्यांचे जवळपास 13 नगरसेवक निवडून आले होते. आता त्यावेळेस अशोक चव्हाणांनी वेळीच हे ओळखलं आणि MIM ला तिथेच त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याच ठिकाणी त्यांना त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला आणि पुढच्या विधानसभेमध्ये वगैरे MIM चा काही फार असा मोठा प्रभाव या ठिकाणी दिसला नाही. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. MIM त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न करत आहे आणि तो त्यांचा प्रयत्न तिथं संभाजीनगरमध्ये सफल पण झाला. त्या ठिकाणी इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. पण नांदेडमध्ये वातावरण पोषक असताना सुद्धा MIM ला आपले हातपाय इथं पसरता आले नाही. त्याच्यामागे निश्चितच तत्कालीन काँग्रेसचं नेतृत्व जे अशोक चव्हाणांकडे होतं, त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची बांधणी वगैरे केली मुस्लिम समाजाला सोबत घेऊन ज्या पद्धतीने केलं, त्यामुळे इथं ते फोफावू शकलं नाही आणि आजही त्या मानाने MIM चं अस्तित्व बऱ्यापैकी नाही म्हणलं तरी चालते. ते फक्त एक मतदानाचं त्याला आपण बायफॉरगेट कसं करता येईल किंवा स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी MIM ज्या पद्धतीनं उमेदवार उभं करतं त्याच्या पलीकडे त्यांचं नांदेडमध्ये फार काही अस्तित्व आहे असं वाटत नाही. हा म्हणजे हा प्रश्न असा एकूण होता की साधारणपणे